हे आवर्जून सांगितले पाहिजे कि शिंदे आणि फडणवीसांचा घटस्फोट होण्याच्या मार्गावर आहे आणि घटस्फोटाच्या आधी एकमेकांची ती घराणी ते एकमेकांजवळ गात आहेत की ज्यांच्यामध्ये समोरासमोर भिडायची हिंमत नाही ते असे पाठीमागून वार करतात आणि पाठीमागून वार करणारे कधीच वाघ नसतात ते कायम लांडगे असतात माध्यमांच्या समोर अजून एक गोष्ट सांगितली पाहिजे कि पंधरा दिवसांच्या पूर्वी मी असं म्हटलं होत की भाजपच्या एका बड्या नेत्याने मला मराठवाड्यातल्या एका मोठ्या कॅबिनेट मिनिस्टरची कागदपत्र पुरवली होती परंतु दुसऱ्यानी आणून दिलेल्या शिकारीवर आम्ही झडप मारत नाही त्यामुळे आम्ही झडप मारणार नाही त्यावेळेला त्यांना ते खोट वाटत होत मला वाटतं अब्दुल सत्तार साहेबांचं प्रकरण बाहेर आल्यावर माध्यमांना खात्री पटली असेल हो आता पुन्हा एकदा माध्यमांच्या समोर होय अजून एकदा भाजपच्या एका बऱ्या नेत्याने मराठवाड्यातल्याच शिंदे गटाच्या एका बड्या कॅबिनेट मिनिस्टरची कागदपत्र माझ्याकडे पाठवलेली आहेत हे आवर्जून सांगितले पाहिजे की शिंदे आणि फडणवीसांचा घटस्फोट होण्याच्या मार्गावर आहे आणि घटस्फोटाच्या आधी एकमेकांची ती एक घराणी जर अजूनही खात्री पटत नसेल तर आठ दिवसात सत्तार साहेबानंतर मराठवाड्यातल्याच एका मंत्र्याला कसं टार्गेट केलं जाईल हे तुम्ही बघत राहाल हे फक्त एक चुनूक माध्यमांसाठी होती पुनश्च एकदा मला एवढा प्रचंड वेळ दिला आपल्या सगळ्यांचे आभार मानते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका